रसिको नमस्कार विद्येचं माहेरघर घर असणाऱ्या पुणे शहरामध्ये गेल्या दोन अडीच दशकामध्ये ज्या नवनवीन संस्था उदयाला आल्या त्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण देणारी एम आय टी ही जी संस्था आहे तिचं विशेषत्वानं आपल्याला नाव घ्यावं लागेल कारण या संस्थेमधल्या शिक्षणाचा दर्जा या दर्जामुळे ही संस्था आपल्या देशामध्ये प्रसिद्धीस पावलेली आहे या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड जे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळजवळ वीस वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा विषय अत्यंत उत्तम रीतीने शिकवत होते ते आज आपल्या कोर्ट मार्शलमध्ये आलेले आहेत प्राध्यापक कराड आपलं कोर्ट मार्शलमध्ये मा मनपूर्वक स्वागत काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका मान्यवर दैनिकानं तुमच्या एमआयटी या संस्थेवर टीकेची झोड उठवली होती विशेषत तिथल्या तथाकथित भ्रष्टाचारावर त्यांनी हल्ला केलेला होता तर त्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि त्यावेळेला संस्थेचं म्हणणं काय होतं आपल्याला जर आठवत असेल तर या सर्व महाराष्ट्रामधल्या ज्या खासगी क्षेत्रातल्या किंवा ज्याला अनएडेड इन्स्टिट्यूशन्स म्हणतो त्या एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झाल्या त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी याला चालना दिली पण त्याच्या अगोदर ज्या दैनिकामध्ये ही टीका पुढे आली त्याच दैनिकामध्ये महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा इंजिनिअरिंग कॉलेजेस हवीत असा अगदी आग्रलेखाच्या शेजारी माझा स्वतःचाच एक लेख होता ज्याच्या आधारावर पुढे महाराष्ट्रामध्ये ही अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रघात सुरू झाला दोनच वर्षामध्ये या संपूर्ण विषयाचा निगडीतपणा होता तो काही जमीन ऍक्विशन करण्याचा विषय होता आणि त्याच्यामधून जे काहीतरी मध्यम वर्गीयांची जमीन काही संस्थेने ऍक्विशन खाली घेण्याचा प्रयत्न झाला याच्याविषयी तो निगडीत प्रश्न झाला आणि त्याच्यामधून जे गैरसमज झाले वास्तविक ही गोष्ट आहे शहाऐंशी सालची आसपास पंच्याऐंशी शहाऐंशी साली संस्था निघून दोन ते तीन वर्ष झालेली होती आणि अशा वेळेला एखादी संस्था कार्य करत असताना त्या संस्थेचं संपूर्ण स्वरूप न जाणून घेता कोणत्या गैरसमजाच्या भूमिकेतून त्यांनी हे तेव्हा लिहिलं कारण का संस्था तर उभी राहायची होती बरोबर आणि वास्तविक महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली ही एकमेव संस्था अशी होती की ज्या संस्थेमध्ये अत्यंत काटेकोरपणे शिस्तीने विशेष करून विवेकानंदांचं तत्व घेऊन की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये विश्वशांती आणि सुख नांदेल अशी कल्पना केली ज्ञानेश्वरांचं अधिष्ठान घेऊन आता विश्वात्मके देवे येणे वाघ्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ह्या दोन महापुरुषांचं अधिष्ठान घेऊन संस्था कार्य करत असताना त्याला खरं म्हणजे कुठंतरी गालाला तीट लावावी लागते ना तसा तो विषय होता एवढंच मी म्हणेन विश्वशांती केंद्राचं जे काम आहे ते पुण्याचा परिसर किंवा आळंदीचा परिसर याच्या पलीकडं फारसं जाताना दिसत नाही विशेषतः उर्वरित महाराष्ट्रापर्यंत याचे पडसाद फारसे उमटताना दिसत नाहीत असंही एक वाटत याची कारण नेमकी काय असावी ते अजूनही अत्यंत मला असं म्हणायचं आहे की या संपूर्ण विश्वशांती केंद्र आळंदी जेव्हा स्थापन झाली एकोणीशे शहाण्णव साली एक डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला आणि मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ही संस्था सुरुवातीपासून ज्या अठराशे त्र्याण्णव साली स्वामी विवेकानंदासारख्या एका महापुरुषांनी भारताच्या एका सुपुत्राने संपूर्ण भारताची जगाला ओळख करून दिली आणि पहिल्यांदाच सनातन धर्म वैदिक धर्म किंवा भारतीय संस्कृती भारतीय परंपरा भारतीय तत्वज्ञान याच्याविषयीचा खरा त्याचं खरं स्वरूप जगासमोर मांडलं त्याच्यानंतर जगास त्याच्या त्या पाऊल वाटेने जाणारे आम्ही पाईक आहोत हे करत असताना पुण्यासारख्या शहराच्या शेजारी आळंदी देहू असून सुद्धा मला विशेष आनंद असा आहे की आता पुणेकर आमचे अनेक मित्र सहकारी आणि महाराष्ट्रातले लोक आळंदी देऊकडे आणि पाहायला लागले hmm. हे पहिलं बाजू मी तुम्हाला सांगेन त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगतो की आपली कदाचित म्हणजे आपण जो आता प्रश्न मला विचारला त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन hmm. की ज्या दिवशी हे विश्व शांती केंद्र उभं राहिलं आणि त्याच्यानंतर पहिली जागतिक परिषद घेण्यात आली ज्या hmm. जागतिक परिषदेला विश्व शांती केंद्राच्या वतीनं परिषद घेण्याचा जो विषय होता त्यावेळेला इकडे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची सप्तशताब्दी सोहळा संजीवन समाधीचा एकोणसत्तरावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदीमध्ये एक ऐतिहासिक संमेलन झालं की ज्याच्या प्रमुख अध्यक्षा होत्या शांताताई शेळके आमच्या वैकुंठवाशी आणि लता मंगेशकरजी त्याच्या प्रमुख पाहुण्या इथून सुरुवात झाली ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी पैठण मध्ये झाली हे सर्व ऐतिहासिक सोहळे होते आणि त्याच्यामधून जन्म झाला विश्व केंद्राचा पण ज्या दिवशी ही स्थापन झालं त्याला सातशे जगातले प्रतिनिधी आले होते त्याला असं म्हटलं होतं की पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी आणि मला सांगायला आनंद असा वाटतो की त्या दिवशी जगातल्या एकशे सत्तेचाळीस देशामध्ये हा संदेश गेलेला होता आणि बातमी अशी होती की आळंदी ऑन द वर्ल्ड मॅप जगाच्या नकाशावर आळंदी ज्ञानेश्वर तुकोबा ही बातमी ज्या दिवशी आली त्या दिवशी याची सुरुवात झाली त्या दिवशी हे रोपट रोवलं गेलं हे माऊलीच्या नावाने रोप रोवलं गेलं विवेकानंदाच्या नावाने रोवलं गेलं जगद्गुरु तुकोबा नावाने रोवलं गेलं hmm. आणि विश्वशांती केंद्राचं कार्य हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सीमावर लाडून काही प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विशेष करून ज्या विविध संस्था कार्य करत आहेत hmm. याच्या माध्यमातून त्या प्रमाणामध्ये पोचण्याचा प्रयत्न पोचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय hmm. आम्ही असा दावा मात्र अजिबात करणार नाही की पूर्णपणे क्रांतिकारी काही घडलं आणि विश्वशांती संपूर्ण जगामध्ये पसरली किंवा के विश्वशांती केंद्र माहीत झालं आत्ता कोरियामध्ये मी मागच्या तीन महिन्यापूर्वी जाऊन आलो त्या ठिकाणी आपल्याला माहिती म्हणून सांगतो साठ हजार लोक त्या स्टेडियममध्ये हजर होते आणि त्यांच्यासमोर विश्वशांती केंद्राच्या वतीनं जे विचार मांडले गेले आणि ते विचार मुख्यतः की ज्याला आम्ही असं म्हणतो की भारते दुर्लभे जन्मा महाराष्ट्र तत दुर्लभ हा हा विचार भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय तत्वज्ञानाचा त्या ठिकाणी मांडला गेला आता साठ हजार लोक ज्याला साक्षी आहेत कोरियामध्ये त्यांच्या समोर प्रोफेसर विश्वनाथ कराड सारख्या एका शिक्षकाच्या तोंडातून ज्ञानेश्वर आणि तुकोबाचा विचार मांडला जातोय ही सुरुवात आहे असं मला वाटतं हे रोपट लावलं जात आहे ताबडतोब काहीतरी पाच दहा वर्षामध्ये क्रांती घडला असं नाही हे एकट्या दुखट्याचं काम नाही तुमच्या या आळंदी मधल्या काही प्रकल्पांना विरोध झाला तिथला स्थानिक लोकांचा म्हणा असं पण आम्ही आमच्या कानावर याची कारण काय आहेत आळंदी देव परिसर विकास समितीचं कार्य साली सुरू झालं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की लोकांना हे घाटाचा प्रकल्प किंवा तिथला निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाईच्या नावाने जे चार घाट बांधले जाणार होते अलीकडच्या बाजूला जगद्गुरू तुकोबाराय नामदेव महाराज आणि जनाबाई मुक्ताबाई असे घाट होते वरच्या बाजूला रुक्मिणी सागर विठ्ठल सागर मातृदैव भव पितृदैव भव याच्या नावाने आणि खाली चक्रतीर्थ एवढा <laughs> मोठा प्रकल्प या ठिकाणी होत असताना त्याचा आवाका जो असतो जो दृष्टी असते त्याच्यातली ती समजून घ्यायला थोडासा समाजाला वेळ लागतो <laughs> त्या ठिकाणी विशेष करून पूर्वी ज्याला स्मृतीशाला का असं म्हणतो आपण अशा काही समाध्यांचा विषय होता <laughs> आणि त्या समाध्यापूर्वी त्या ठिकाणी फक्त आपल्या आई वडिलांच्या नावाने जे पूर्वज असतील त्यांच्या नावाने काही फरशी करावी एखादी शिला उभी करावी अशी कल्पना होती आणि तिथे लोकांचा असा समज झाला की या सर्व समाजा ज्या आहेत का 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 ते काढून टाकल्या जाणार आणि या ठिकाणी जणू काही धार्मिक काहीतरी त्याला स्वरूप देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये काही गैरसमज झाले आणि त्याच्यामधून तो विरोध उभा राहिला उलट ज्या लोकांनी तो विरोध केला ते पुन्हा संपूर्णपणे आता एकत्र येऊन या संपूर्ण संपूर्ण उमजून नुसतं नव्हे तर त्या कार्याकरता स्वतः मी असं म्हणालो होतो की हे जे घाट बांधले जाणार आहेत हे घाट हे इंद्रायणी नदीच्या तीरावरची घाट म्हणजे दगड धुणे लावण्याचा विषय नाही हा आपल्या जीवनाला घाट देण्याचा प्रयत्न आहे विश्वशांती केंद्राचं जे काम आहे त्याचं चर्चासत्र वगैरे कॉन्फरन्सेस तुम्ही आता उल्लेख केला देश विदेशातल्या पण तुमच्याकडे तुमची वाणी इतकी आहे तुम्ही वारकरी संप्रदायात जन्मलेले आहात ते तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत नेण्याचं काम असं काही करण्याचा त्यांचा मानस आहे का मला असं वाटतं की दुर्दैवाने मी तळागाळातल्या आमच्या वारकऱ्यांच्या पर्यंत खेड्यापाड्यातल्या लोकांच्या पर्यंत हा संदेश पोहोचवू शकलो पण मला खरा संदेश पोहोचवायचा तो आपल्या सारखे जे जाणकार सुशिक्षित ज्यांना दृष्टी आहे ज्यांना विचार आहे अशांच्या पर्यंत हे पोचू फार प्रमाणात शकलो नाही हे माझी खंत आहे का त्याची कारण काय असत त्याचं कारण असं की आपल्याकडे अनेक वेळेला तथाकथित आपण ज्याला म्हणतो की सुशिक्षित आहे की नाही मला माहित नाही पण शिकलेला जो वर्ग आहे त्यांना असं नेहमी असं वाटत आलं की हे सर्व धार्मिक आहे ज्ञानेश्वर तुकोबा म्हणजे ज्ञानबा तुकाराम हा एक नकळत टिंगलीचा विषय झाला अनेक आणि आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा न वाचता त्याच्यावर टीका केली गेली हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे वास्तविक जर शिकलेल्या समाजाला याच्यातला मूळ विचार जर कळला गेला की शांती परते नाही सुख एरा अवघेच दुःख म्हणूनही शांती धरा उतराल पैल किरा किंवा देव पाशान पायरी पूजा एकावरी पाय ठेवी असं सांगणारे जगद्गुरु तुकोबा आहे किंवा आहे ऐसा देव बदवावी वाणी नाही ऐसा मणी अनुभवावा एवढा hmm. उच्च विचार सांगणाऱ्या तुकोबा आपण जर धार्मिक म्हटलं आणि जे धर्माची चर्चा करतात ते महामूर्ख आहेत असं hmm. गाथेमध्ये लिहिलंय hmm. ज्ञानेश्वरी तर याच्यामध्ये दिसो परतत्व डोळा पाहू सुखाचा सोहळा परत त्या परतत्वाचा स्पर्श ज्याच्या जीवनाला व्हावा अशी hmm. कल्पना करणाऱ्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास न करता दुर्दैवानी मी कुणालाही नावं ठेवू इच्छित नाही कुणावरही टीका करू इच्छित नाही पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या शिक्षणाच्या माध्यमामधून हे जे मूलभूत विचार आहेत मूलभूत तत्त्वज्ञान आहे हे त्या प्रमाणात पोचू शकलं नाही आणि त्याच्यामुळं ज्ञानेश्वर आणि तुकोबासारखे किंवा नाथ महाराजांच्या सारखे समर्थ रामदासांच्या सारखे संत ज्यांनी मूलभूत विचार केला तुमचा रोख मध्यम वर्गीयांच्यावर आहे का मध्यम वर्गीयांच्यावर टीका नाही फक्त माझा रोख एवढ्यावरच आहे की कुठल्या तरी फिल्म फेअरचे किंवा कुठली तरी मासिक वाचायची आणि ज्ञानेश्वरीवर टीका करायची असं घडू नये अशी माझी प्रार्थना आहे आणि हा विचार पोचवण्याकरता तुम्हाला माहिती असावं की आळंदीमध्ये आत्ता जो प्रकल्प उभा राहिला ज्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ प्रकल्प ज्ञानतीर्थ असा शब्द आहे ज्ञान विज्ञान तीर्थ असं मी म्हणेन त्याला कारण असं आहे की ज्ञान हा शब्द वापरत असताना त्याला विज्ञानाचा अधिष्ठान असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही असा सिद्धांत आहे या सिद्धांताचा विचार केला तर आमचे डॉक्टर विजय भाटकर यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर मशल एशकर सारखा सायंटिस्ट मला मी भाग्य समजतो की माझ्याबरोबर साखरे महाराज आणि पद्मश्री शंकर बापू आहेत तसे आज विजय भाटकर सारखा एक महान संगणक तज्ज्ञ महाराष्ट्र भूषण या संपूर्ण प्रकल्पामध्ये ज्यांनी तेव्हा झोकून दिलं आणि आमच्या संपूर्ण विश्व शांती केंद्राचं कार्य करण्याकरता ते कटिबद्ध झाले लाखो लोकांचं प्रबोधन हा एक फार मोठा विषय की जो कदाचित आम्ही अजून त्या प्रमाणात पोचला नाही पण आळंदीमध्ये तीर्थक्षेत्रापासून ज्ञानतीर्थाकडे नेण्याचा महान लोकशिक्षणाचा एक अभिनव प्रयोग आळंदीमध्ये चालू आहे आणि सर्व धर्माचा समभावाचा मूळभूत विचार जो आहे भारतीयांचा तो सर्व धर्माचे प्रतिनिधी एकत्र करून हिंदू धर्माचा अर्थ इस्लाम धर्माचा अर्थ ख्रिश्चन धर्माचा अर्थ बौद्ध धर्माचा अर्थ ताओइजमचा अर्थ जगातल्या सर्व धर्माचे अर्थ आणि त्याचं वैशिष्ट्य आणि त्याचं वैभव hmm. लाख लोकांच्या समोर मांडण्याचा प्रकल्प गेली तीन वर्ष चालू hmm. आहे आणि मला असं वाटतं की कि किमान दरवर्षी तीन चार पाच लक्ष लोकांच्या पर्यंत hmm. हा संदेश इतका सुंदर रीतीने पोहोचतो आहे hmm. आणि सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारची वेगळी भावना मनोवृत्तीमध्ये बदल करणं आणि स्वच्छता हेच परमेश्वराचं रूप समजून त्याच्याकडे पाहणं हे विचार तरी निश्चितपणे आणि खेड्यापाड्यातला धर्माचा अर्थ आता इतक्या समर्पकपणे सांगू शकेल इतकं लोकशिक्षणाचं एक अभिनव प्रयोग या विश्व शांती केंद्राच्या माध्यमातून घडतो आहे महाराष्ट्रभर तुमचे दौरे त्या निमित्तानं चालू आहे महाराष्ट्रभर म्हणजे पंढरपूर असो आळंदी असो देहू असो बाकीच्या ठिकाणी तर जातोच माझं असं म्हणणं आता तीर्थक्षेत्राचं ठिकाण आपलं रोम आसीसी पासून पॅरिस पासून ऑस्ट्रियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि कोरियापासून अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अशा विविध ठिकाणी हा म्हणजे जे खरे खऱ्या अर्थाने जी मोठी माणसं जगामागे त्यांच्यासमोर हे मांडण्याचं भाग्य मला मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ज्याचं अधिष्ठान घेऊन हे कार्य चालू आहे मी एक इंजिनिअरिंगचा शिक्षक नाही पण मी एक अजूनही विद्यार्थी असं माझं मत आहे अजूनही नम्रपणे हे शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि समजून घेण्याचा की विज्ञान आणि ज्ञान किंवा विज्ञान आणि अध्यात्माचा अर्थ समजून घ्यावा आपल्या जीवनामध्ये याच्या इतकं परमभाग्य कोणतं नाही mm. त्याच्यामुळे दुसरी कुठली आठवण येण्याचं कारण नाही पण ज्या वेळेला आम्ही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आणि अल्बर्ट आईन्स्टाईनची तुलना करतो मी एक लेख लिहिला पंधरा वर्षापूर्वी mm. त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आईन्स्टाईन असं नाव आहे लोकांनी मला अनेक वेळेला विचारलं की सर तुम्ही ज्ञानेश्वराची तुलना अल्बर्ट आईन्स्टाईनशी कशी करू शकता एक विज्ञानाचा एक महान प्रणेता विसाव्या शतकातला आणि सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माउलीनी बोललेले विचार हे सारखे आहेत आणि समन्वय त्याच्यामध्ये असं कसं म्हणू शकता आपल्याला मला मुद्दाम असं सांगायचं की ज्ञानेश्वरांनी सुरुवातीलाच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या शब्दा म्हणून मधून एकच वाक्य सांगितलं की संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप आहे आणि इट्स अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स असा शब्द आहे संपूर्ण विश्व हे या बुद्धीच्या स्पर्शाचं किंवा ज्ञानाचं स्वरूप आहे ज्ञानस्वरूप आहे जग आणि हा सिद्धांत एकविसाव्या शतकामध्ये सिद्ध झाला hmm. याच्यामध्ये त्याचं वैभव आहे आणि अल्बर्ट आईन्स्टाईनचे शब्द तुम्ही जर याच प्रकारे पाहिले तर तो शेवटी असं म्हणतो की ओ गॉड हे परमेश्वरा मला आजपर्यंत कळलंच नाही की हे संपूर्ण विश्व हे ज्ञानस्वरूप आहे हे आज मला कळलं एम आय टी सारख्या एका दर्जेदार शिक्षण संस्थेचे तुम्ही संस्थापक आहात त्या तिथल्या शिक्षणाचा दर्जा म्हणजे आज जवळजवळ किती वर्ष झाली असतील संस्थेला अठरा वर्षानंतर त्या शिक्षणातल्या तिथला दर्जा आणि त्याचप्रमाणे तिथलं एकूण शिस्त या दोन्ही गोष्टींच्या विषयी तुम्ही समाधानी आहात का आदर्श हा नेहमी नेहमी वरचा असतो आदर्शाच्या दिशेने वाटचाल असते एकोणीसशे त्र्याऐंशी साली एम आय टी स्थापन झाली आणि ज्या दिवशी आम्ही आमचं ब्रीद हे विवेकानंदांचं घेतलं आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरांचं अधिष्ठान घेतलं तेव्हापासूनची वाटचाल जर पाहिली तर मला विशेष समाधान असे की एक मी साधा शिक्षक इंजिनिअरिंग कॉलेजमधला आणि त्याच्या जीवनामध्ये या दोन माध्यमामधून विश्वशांती केंद्राची स्थापना व्हावी पण पेक्षा आमच्या मुलांच्यामध्ये गेल्या अठरा वर्षामध्ये एम आय टी संस्थेवर साधा विषय सिगरेट ओढली गेलेली नाही शिक्षकापासून परिसरात परिसरामध्ये इव्हन बाहेर सुद्धा आमचे जे विद्यार्थी असतील त्यांच्या मनावर हा संस्कार घडवू शकलो आठवड्यातून दोन वेळेला विद्यार्थी एका युनिफॉर्म मध्ये येतात पहिली दुसरीचे प्रायमरी शाळेचे विद्यार्थी युनिफॉर्म मध्ये वेगळं पण इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज मधले विद्यार्थी अशा प्रकारच्या युनिफॉर्म मध्ये यावेत आणि अठरा वर्षात एकही प्रसंग शिक्षक किंवा कुणी सिगरेटचा किंवा इतर अपे पानाचा घडू नये याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला असं वाटतं की आज आमचे दोन हजार विद्यार्थी आज अमेरिकेमध्ये जे आहेत ते खरे आमच्या विश्वशांतीचे प्रचारक आहेत ते खरे आमचे अम्बॅसेडर्स आहेत असं मी म्हणतो कारण त्या मुलांच्या मनावर आम्ही जो संस्कार घडवला की मातृदैव भव पितृदैव भव आचार्य भव अतिथि देवो भव हे संस्कार या मुलांच्यावर आम्ही करू शकलो आणि ते आज अमेरिकेमध्ये ज्या स्वाभिमानाने ज्या आनंदाने जगाच्या समोर उभे राहतात की यस त्यांचा काही संपर्क संपर्क आहे कायम आये याचा oh. सेल निर्माण झालेला आहे हे विद्यार्थी कायम लिहित असतात hmm. तर ही शिस्त आणि हे करत असताना पण अजून असं वाटतं की याच्याही पेक्षा अजून चांगलं होऊ शकेल का hmm. ही आमची मनामधली इच्छा आहे आणि त्या दिशेने वाटचाल अतिशय सुंदररीत्या चालू आहे याचं कारण सांगतो तुम्हाला गेल्या दोन वर्षापूर्वी एम आय टी संस्थेमध्ये विश्व शांती केंद्राच्या माध्यमातून विश्व शांती प्रार्थना सुरू केली विश्वशांती प्रार्थना ही संस्कृत मधले अथर्वांमधले देव हो शांती अपया शांती अंतरिक्षा शांती पृथ्वी शांती याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा उच्चार नाही किंवा आता विश्वात्मके देवेमध्ये धर्माचा उच्चार नाही पूर्णमध पूर्णिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते आहे हा सिद्धांत आहे सायंटिफिक की पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तर पूर्ण शिल्लक राहतं हा सायंटिफिक सिद्धांत सांगणारे विचार अथर्व वेदना मधल्या ईशा इदम सर्व हे सर्व विचार हे कुठल्याही देशाच्या जाती धर्माच्या ओलांडून पुढचा विचार आहे मानवी कल्याणाचा सा। हे सांगण्याकरता ही प्रार्थना सुरू केली आम्हाला भीती अशी होती की विद्यार्थी याला साथ देतील का प्रतिसाद मिळेल का पण तो मिळाला मिळाला नुसतं नाही तर या मुलांच्या मनाच्या मुख्य खेळ आहे जीवनामधला मनाची वृत्ती मन हे याच्यातलं सर्वात महत्वाचं आहे शिक्षण म्हणजे बुद्धीला आणि मेंदूला स्पर्श करणं नव्हे तर अंतकरणाला स्पर्श करणं आणि अंतकरणाचा स्पर्श करून मनाला स्पर्श करणं हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे तो आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसतो आणि मला खूप मानसिक समाधान आहे पण वाटचाल खूप लांबची अजून जसे आपल्याकडे साखर सम्राट आहेत तसे आता एक शब्द आपल्याला वापरायला लागलो आपण की शिक्षण सम्राट म्हणजे एक डोळ्यासमोर नफा ठेवून एक पैसे मिळवायचे पैसे कमवायचे तर अशा तऱ्हेचे हे शिक्षण सम्राट जे आहे तशा पद्धतीच्या आपल्यासारख्या संस्थातून डोनेशन्सच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांची पर्यायानं त्यांच्या पालकांची पिळवणूक होते असं आपल्याला वाटतं का मी आपलीच संस्था असं म्हणत नाही जी ज्या नवनवीन संस्था उदयाला आलेल्या म्हणजे हा लाखा लाखाची दोन दोन लाखाची डोनेशन मुलांच्याकडून मागायची आणि मग त्याला प्रवेश द्यायचा आपल्या माहिती करता सांगतो की किंबवणा याच्यामध्ये आता तरी सध्या गेल्या नऊ वर्षापासून म्हणजे सुप्रीम कोर्टाचं एकोणीशे ब्याण्णव ला उन्नी कृष्णांचं जजमेंट आलं आणि हे सर्व प्रवेश करण्याचे सर्व अधिकार हे शासनाला देण्यात आलेले ते पहिल्यांदा आपल्याला माहीत असावं कधी काळी जेव्हा टीका होत होती डोनेशन कॅपिटेशनच्या बद्दल त्याचेही काही नियम होते आणि संपूर्ण विद्यार्थी दहा टक्के संस्थेने भरण्याकरता कारण असं की खासगी शिक्षण संस्थांना खर्चावर आधारित शिक्षण हे तत्व सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर सुद्धा आपल्या माहिती करता सांगतो की मेडिकल कॉलेज मधली फी पेमेंट सीटची तीच एक लक्ष सव्वीस हजार आहे आणि एक लक्ष सव्वीस हजार फी पाचपट त्याच्या फी एन आर आय करता घेतली जाते ते सर्व नियमानुसार पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मेडिकल मधल्या एका विद्यार्थ्यामागे एका वर्षाचा शासनाचा खर्च हा साडेतीन लक्ष रुपये हे आपल्याला माहिती असावा आणि जर तुम्हाला साडेतीन लक्ष रुपये खर्च एका विद्यार्थ्यामागे एका वर्षाला शासन करत असेल तर तेवढ्या खर्चाची मिळवणी कुठलीही संस्था सध्याच्या मेडिकल कॉलेजेसच्या बाबतीमध्ये विशेष करून करू शकणार नाही करू शकणार नाहीच आणि या बॅकग्राऊंड वर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की या बाबतीत पंधरा टक्के येणार आहे कोटा मेडिकलचा ही सगळी फी एकत्र केली ती फी पाच लाख दहा लाख जी आहे ती शासनाने ठरवलेली फी आहे ती डायरेक्टली बँकेत भरण्याचा विषय आहे त्याची पावती देता येते आता हे जे न करणारे ज्यांना नियमच मोडायचे आहे त्यांना तुम्हाला इतक्या इतकं यश मिळालेलं आहे तुमच्या संस्थेला इतकं यश मिळालं विस्तार वाढतोय आणि लॉजिकली नॉर्मली शिक्षण सम्राट जे असतात ते बहुतेक थोडे राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतात प्राध्यापक विश्वनाथ कराड आम्हाला तसे प्रयत्न करताना दिसत नाहीये त्याचे कारण काय खरं म्हणजे तो शिक्षण सम्राट हा जो शब्द तुम्ही मगाशी आवडत नाही तो आवडत नाही म्हणण्यापेक्षा कसं झालं की कोणत्या ठिकाणी एखाद झाला तर त्याला अशा प्रकारे आपण म्हणतो सर्वांना पण पंगत जी बसली त्या पंक्तीमध्ये आम्ही कुठेतरी असल्यामुळे आम कदाचित हा शब्द अभिप्रेत असा पण मी आपल्याला सांगतो की मनाचा पिंड तो नाही राजकारणाचं कधी स्वप्न पडत नाही राजकारणामध्ये कधी जाण्याचा प्रयत्न करावा असं वाटत नाही आणि ती मनाची रचना नाही मनाचं ठेवण नाही तुमच्या संस्थेमध्ये एकूण वाटचाल चालू असताना कधी तुमच्या संपूर्ण कामामध्ये घराणेशाहीचा काही त्रास वगैरे आहे का लोकांच्या मनामध्ये असं येईल अशी स्थिती आहे कारण असं की माझा स्वतःचा पुतण्या जो आहे मंगेश कराड माझ्या थोरल्या भावांचा मुलगा पण ज्यांनी माझं सर्व शिक्षण केलं त्यांचा मुलगा पण त्यांचा मुलगा म्हणून नव्हे तो स्वतः एमटेक आहे दुसरा मुलगा सुनील कराड हा माझा स्वतःचा धाकट्या भावाचा मुलगा यांनी सेफिल्ड विद्यापीठातलं पीएच डी च सव्वाशे वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलेला सव्वाशे वर्षाचं एम एस पस्तीस वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे माझा स्वतःचा मुलगा राहुल कराड हा इंग्लंडमध्ये जाऊन बीए मेकॅनिकल होऊन त्या ठिकाणी कार्डीप मधून एमबीए ची पदवी घेऊन इथं आलेला आहे माझा दुसरा पुतण्या आहे तो एम एस ऑफथॅल्मिक सर्जन आहे आता अशा मुलांना संस्थेमध्ये कामाला संधी देणं याला जर घराणेशाही कोणी म्हणत असेल तर हा दुर्दैवाचा विषय आहे राजकारणातल्या किंवा इतर कुठल्या क्षेत्रामध्ये घराणेशाही म्हणत असताना मला असं वाटतं बरं का की ज्या व्यक्तीने एखादी संस्था किंवा एखादी काही गोष्ट उभी केली तर त्याच्या जवळपासच्या लोकांना संधी मिळणं हे क्रमप्राप्त होतं फक्त त्याची पात्रता नसताना त्याची लायकी नसताना त्याला काही येत नसताना त्याला पुढे करायचं आणि समाजाला विघातक असं होईल असं कार्य करायचं हे होऊ नये असं मला वाटतं पण माझ्या बाबतीमध्ये सुदैवाने आमचं एकत्र कुटुंब आहे घरामध्ये तीस ते चाळीस माणसं आहेत पण सगळी माणसं अजूनही निर्वेषणी आणि चांगली असल्यामुळं राहत आहेत पण ही सगळी मुलं यांनी उलट आमच्या घराण्याला अजून पुढचं वैभव प्राप्त करून दिलं आणि अशी मुलं काम करतात त्याच्यामुळे घराणेशाही स्पर्श झाला असं कोणी म्हणत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे मला उलट असा समाधान आहे की या मुलांनी खरोखरच या संधीचा उपयोग केला नाही संप्रदायाची परंपरा चालवत या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं प्राध्यापक विश्वनाथ कराड यांना इथं आपण आमंत्रित केलेलं होतं आणि अत्यंत प्रांजळ शब्दामध्ये वारकरी संप्रदायामधल्या या माणसानं आपण शिक्षणाच्या आणि विश्व शांतीच्या कामाला कसं वाहून घेतलेलं आहे याचं पुढं निवेदन केलेलं आहे प्राध्यापक कराड यास या कोर्ट मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार